शहरातील क्रांतीनगरमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या 22 वर्षीय तरुणाचा खुनाप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 7 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत शिरपूर शहर पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतल्याची कामगिरी केली आहे. शिरपूर शहराजवळ शिंगावे शिवारातील बालाजीनगरमधील 22 वर्षीय राहुल राजूभाई या तरुणाचा शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी क्रांतीनगरमधील भद्रा चौकात खून झाला होता. या प्रकरणी संशयित गणेश सुभाष जगताप, दादा पाटील, बंटी पाटील, विक्की दत्तू पाटील, मोहा तथा मोहित धागड, दीपक धोबी, कोहिनूर राजपूत व इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या खुनाच्या घटनेप्रकरणी आमदार अमरीशभाई पटेल चांगलेच भडकलेले दिसून आले. साहेब, शहरात जी सध्या अशांतता पसरलेली आहे याला जबाबदार लोकांना आणि प्रशासनाला काही आपण सूचना करू इच्छिता का? मी PSIला बोलवणारच आहे आणि त्यांना तो बोलणारच आहे. पण एक सांगतो, शिरपूरमध्ये असं कुठलंही जे चालू आहे ते बिलकुल बंद व्हायला पाहिजे असं मी PIला सांगणारच आहे. पण हे फारच भयंकर झालेलं आहे आणि सेल्फ डिफेन्समध्ये त्यांनी स्वतःला चाकू मारून घेतलेला दिसतो आहे आणि तो भरती होऊन गेला. असा जर पोलीस त्याला वाचवत असेल तर मुळीच चालणार नाही. आणि जे दुसरे जे 5-6 लोक गायब आहे त्याला पोलिसांनी इमिजिएट पकडायला पाहिजे आणि नाही तर देयबाय धरणी करायला पाहिजे त्या सगळ्यांची. आणि रात्री 10 वाजल्यानंतर हे सगळं जे चाललं आहे तेही बंद व्हायला पाहिजे. ते कॅफे बॅफे हे सगळं आणि करवणजवळ जे लोक उभे राहतात मुलं त्या सगळ्यांना बंदी घालायला पाहिजे. आणि त्यासाठी मी PSIना आज बोलवणार आहे आणि मी त्यांना सगळं सांगतो. आणि हे शिरपूर शहर शांत सिटी आहे, त्याला तशीच ठेवायची असेल तर सगळे लोकांची याच्यामध्ये मदत पाहिजे आणि सगळे लोकांनी एक राहून याचा निषेध करायला पाहिजे असं मी आपल्याला सांगतो.